असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया. मित्रांनो, आपल्या धर्माचं पालन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच असतं. पण खरा धर्म कोणता तो माहिती आहे? मूल्य शिक्षणामध्ये आपण हे नेहमीच शिकत आलो आहोत, मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म. नमस्कार, 90.4 ग्रीन FM वर मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूयात. कौरव पांडवांच्या युद्धकाळात युधिष्ठिर रोज रात्री बाहेर जायचा. त्याच्या भावांना प्रश्न पडला, आपला भाऊ दररोज कुठे जात असेल? एके दिवशी भीम, नकुल, सहदेव त्याचा पाठलाग करतात. चांदण्यांचा मंद प्रकाश पसरलेला असतो. युधिष्ठिर युद्धक्षेत्राकडे जातो. तो युद्धभूमीवर कौरव पांडवांमधल्या झालेल्या युद्धातील जखमींना उपचार देतो, त्यांना पाणी अन्न पुरवतो, काहींचे सांत्वन करतो. तिन्ही भाऊ मोठ्या भावासमोर येतात, त्यांना प्रश्न विचारतात, दादा तुम्ही असे लपून छपून का येता? युधिष्ठिर म्हणाला, उघड उघड आलो असतो तर जखमी सैनिक माझ्याशी मोकळेपणाने बोलले नसते, मी त्यांची सेवा करू शकलो नसतो. भीम म्हणतो, दादा तुम्ही अशी सेवा देणे अधर्म नाही का? युधिष्ठिर म्हणाला, वत्सा, मनुष्य हा शत्रू नाही, पाप अधर्म शत्रू आहे. आत्म्याचा आत्म्याशी कसला द्वेष? नकुल म्हणतो, दादा आपण सांगितले की उपासनेची वेळ आहे, खोटे बोलण्याने आपल्याला पाप नाही का लागणार? युधिष्ठिर म्हणाला, नाही नकुल, दुःखी पीडितांची सेवा करणे हीच खरी उपासना आहे, आणि मी तेच केलं. सर्व भावांनी माणुसकीच्या मानवतेच्या धर्माचे आचरण करणाऱ्या युधिष्ठिरला प्रणाम केला. मित्रांनो, अर्थातच युधिष्ठिरच्या वागण्यातून मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे आपल्याला लक्षात येतं. अर्थात अगदी कौरव पांडवांच्या काळापासून हे आपल्याला सांगितलं जात आहे. याचाच अर्थ त्या मानवतेचं आपण सुद्धा पालन करणं खूप जास्त गरजेचं आहे. या कलियुगात कुठंतरी माणूस माणसापासून दूर चाललाय, त्यामुळे पुन्हा एकदा मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे सर्वांनी जाणून घेण्याची गरज आहे. तुम्ही सुद्धा या धर्माचे पालन कर्तव्य म्हणून करा, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात. पुन्हा भेटूया एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया. तर मी आरजे प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करतीये की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन FM 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन FM चा लोगो हा दोन पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो बाल कार्यक्रम.